महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ने बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबविला. सातपूरच्या कामगार नगरीतील रिक्षा स्टँड मनपा शाळा क्रमांक 17 कामगार नगर या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षिका यांच्यासह राबविण्यात आले. रिक्षा स्टँड वरील रिक्षा चालक मालक यांनी रिक्षाला लावलेले लिंबू मिरची बिब्बा काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले. त्यांनी असेही जाहीर केले की ही अंधश्रद्धा आहे. यापुढे आम्ही रिक्षाला अशा प्रकारचे लिंबू मिरची बांधणार नाही. लिंबू मिरची हे खाण्याचे पदार्थ असून खाण्यासाठी त्यांचा उपयोग करू. महाराष्ट्र अनिश्चय राज्य प्रधान सचिव डॉक्टर टी आर गोराणी म्हणाले की शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी व संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, तसेच लहान अवैज्ञानिक गोष्टीमधून अंधश्रद्धा जोपासल्या आणि जतन केल्या जातात त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी अभियान अनिसकडून राबवण्यात येत आहे. आपल्या काकांनी लिंबू मिरची काढण्याची परवानगी आपल्याला दिली आणि त्यांनी आता सांगितलं की इथून पुढे अशा प्रकारचे लिंबू मिरची ते बांधणार नाही. हे खाद्यपदार्थ आहेत आणि ॲक्सिडेंट होणे न होण्याचे याचा काही संबंध नाही. म्हणजेच समस्या अशी होती की अंधश्रद्धा आहे ती दूर करायची होती. कृतीयुक्त कार्यक्रम आपण घेतला आणि विज्ञानाने निमित्त आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यात विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे. बरोबर, लक्षात घ्या. विद्यार्थी आपल्या रिक्षा स्टँडवरती आले आणि तुम्हाला एकच प्रबोधन करू शकतो इच्छितो की लिंबू मिरची या अशा प्रकारचे बांधणं हे अंधश्रद्धा आहे. याच्यामुळं काही ॲक्सिडेंट टळतील किंवा काही भाग टळून जातील हा काही भाग नाही आहे. याला बांधणं म्हणजे हा लिंबू, एक लिंबू हा 10 रुपयाला आता हा लिंबू आणि मिरची जर बांधली तर हा लिंबू आणि मिरची परत गरीब कुटुंबाला जातील खायला. म्हणून असे हे प्रकार आपण कोणी करू नये यासाठी आम्ही हे अंधश्रद्धा निर्मूलनच्या आज गोराणे सरांनी सांगितलं की हे लिंबू मिरचीचं काही फायदा नाही. म्हणून आम्ही सांगतो की लिंबू मिरची कोणाला बांधू बी देऊ नका आणि बांधू बी नका असं मी नकळीने सांगू तुम्हाला. आज अंधश्रद्धा टाळा. या अभियानात रिक्षा चालक मालक दादासाहेब राठोड, सुभाष पवार, अनिल पाटील, सीताराम ठाकरे, संदीप चौधरी, छगन कोले आदी सहभागी झाले होते. यावेळी मनपा शाळा क्रमांक 17 शिक्षिका शालिनी पगार व आशा बागुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अनोख्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.